दोन वाजेपर्यंत आम्ही सगळी बैठक बोलवली महाराष्ट्राची. निरोप कळवतो आम्ही तुम्हाला. हो, 2 वाजता व्यवस्थित निरोप कळवतो तुम्हाला. निरोप कळवतो इथंच होणार आहे. दुपारी 2 वाजता होणार. ठीक आहे. इथं उशिलो का? उशिलो का? पाय गळून गेले. हा, तुमची इच्छा शक्ती. गुरुजी माग सरकून बसायला ते कोण? शिवाजी माझ्या पास 10-11 लाख पोर आहेत. ते माझ्या याला चिटकून बसा. माझे जे 10-11 लाख पोर आहेत ते माझ्या पुढे जात नाहीत. एक शब्द नवीन. परवा आम्ही शहागडला म्हणजे 29 तारखेला जनाक्रोश आंदोलन केलं होतं. शहागड आहे इथं जवळ. 2.5 लाख पोर होते. सगळं वातावरण उसाळलं होतं. सगळा फोर्स पाटला होता. 2500 पोलीस होता. ते म्हणले आता दंगल आटोक्यात येणार नाही. मी म्हणलं मुंगी सुद्धा मरणार नाही पायाखाली. ते म्हणले खोटं म्हणताय तुम्ही. म्हणलं मुंगी सुद्धा मरणार. आणि मी फक्त व्यासपीठावर गेलो आणि एकदाच सांगितलं सगळ्यांनी खाली बसायचं. मी अंतरवाली चाललोय उपोषणाला. तुम्ही घरी जायचं. 2.5 लाख पोरग जागेवर सगळं ठेवून नीट आपण आपल्या घरी गेलो. तर पोलीस सगळे इथं आले आणि त्यांनी पाठ थोपटून सांगितलं लाखांनी लोक आणता येतात पण उसळ्याला मोप माघारी पाठवत नाही. मी भारतात पहिला माणूस बघितला म्हणे अधिकारी म्हणे की उसळ्याला मोप शांत देत घरी पाठव. मी आता 2 वाजता बैठक बोलवली. समाजाला लोकांना विश्वासात जर घेतलं तर आपली किंमत राहते. आपल्यावर जे संस्कार आहेत हिंदू धर्माचे संस्कृतीचे ते टिकून राहते. आणि एकट्याने जर निर्णय घेतला त्याला हेकेखोरपणा वाटतो. हा, आणि समाजाला विश्वास घेतला की समाज प्रेम करतो ना. आता काल परवा समाज प्रेम करत 5 किलोमीटर लाईन होती. इतक्या 2.5 लाख लोक उभा होते एका जागेवर. पण प्रत्येक जण मला भेटल्याशिवाय वापस नाही गेला. हे विश्वास जिंकेला मी. आणि मी जर एखादा निर्णय स्वतः घेतला तर समाज नाराज पसरत. मला ते होऊ द्यायचं. एक दिवस लेट पण त्यांना विचारूनच काय करायचं ते करायचं. हा, आता दुपारी चाललंय. सगळ्यांना बोलून दुपारी बोलून चाललाय. नाही, आम्हाला तुम्ही माहिती आहे. उलट आम्ही भाग्य म्हणलोत ना. आम्हाला तुमच्याबद्दल सगळं माहिती. प्रत्यक्ष फक्त भेट नव्हती. तुमच्याबद्दल सगळं माहिती. आम्ही पहिल्यांदा सांगितलं ना तुम्ही उपस्थित राहणं म्हणजे ही माझ्या जीवनातली म्हणण्यापेक्षा हे जे पोर आहेत आता 10-11 लाख यांच्यातली पहिली घटना आहे की गुरुजी हे असे आंदोलनात उभा राहिले. हे आमच्या सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही एक दिवस लेट करू पण तुमच्या शब्दाला मान. एक दिवस लेट करू जरी आज 12 वाजता नाही झालं उद्या बघू. आपण आता त्यांचे पत्र येत राहिली. पत्र जे आहेत ना काल बैठक झाली ना सगळ्या पक्षाची. त्यांचे काही पत्र येणार होते. पत्र यायचे राहिले. समाजासमोर पारदर्शक जर आपण गेलो. पारदर्शक जर आपण समाजासमोर गेलो तर समाज